कुमार प्रकरणातील सातही आरोपींचा जामिनाचा अर्ज आज रोजी न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. यातील अटकेतील आरोपी पिंटू उर्फ अण्णाराव बाबूराव पाटील, लायप्पा बाबूराव पाटील, श्रीशैल बसप्पा पाटील, रमेश श्रीशैल पाटील, मरप्पा दरप्पा अर्वत, उमेश श्रीशैल पाटील आणि जयदेव तंबाराव पाटील या सातही आरोपींचा जामिनाचा अर्ज आज रोजी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री डी के अंगुले साहेब यांनी फेटाळून लावलेला आहे. या सर्व आरोपींनी कोविड-19 या आजाराच्या प्रादुर्भावावर रोखण्यासाठी जी सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमून एक उच्चस्तरीय समितीचा अहवाल जो आलेला होता त्याला अनुसरून 45 दिवसाचा अंतरिम जामीन मिळावा म्हणून त्यांनी न्यायालयात मागणी केलेली होती. सदरबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 18/5/2019 रोजी यातील फिर्यादी मल्लिकार्जुन अण्णाराव पाटील व त्याचा भाऊ मयत नामे महादेव उर्फ सुरेश अण्णाराव पाटील तसेच इतर साक्षीदार हे यल्लप्पा दिंडुरे शेगाव या ठिकाणी असलेल्या पडीक जागेत थांबलेले असताना यातील सर्व आरोपी त्या ठिकाणी आले व बैलपोळ्याच्या मानपानाच्या कारणावरून त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यावेळेला त्यांची भूमिका अशी होती की जिवे मारण्याची वेळ आली तर जिवे मारू पण तुम्हाला बैल पोण्याचा मान त्या ठिकाणी मिळू देणार नाही असं म्हणून सर्व आरोपींनी यातील फिर्यादी व मयताशी भांडण तट्टा सुरुवात केली आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिथे उपस्थित असलेल्या महिला साक्षीदारांनी सदरची भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील या सर्व आरोपींनी दगडाने मारहाण केलेली होती. सर्व आरोपी हे त्यांच्या वाहनामधून म्हणजे स्कॉर्पिओ आणि फॉर्च्युनरमधून त्या ठिकाणी घटनास्थळावर आलेले होते. त्या दरम्यान आरोपी पिंटू उर्फ अण्णाराव पाटील याने त्याच्या फॉर्च्युनर गाडीमधून 12 बोरची बंदूक काढून ती महादेव उर्फ सुरेश पाटील याच्यावर रोखून धरली आणि शिवीगाळ करून त्याच्यावर त्या बंदुकीतून गोळी झाडली. त्याच क्षणामध्ये तो या ठिकाणी मयत जागेवर मयत होऊन पडला आणि त्यानंतर यातील फिर्यादीने सदर वळसंग पोलीस स्टेशन अक्कलकोट पोलीस दक्षिण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता पोलिसांनी या सर्व आरोपींवर म्हणजे 12 आरोपींवर भारतीय दंडविधान कलम 302, 143-149, 120 आणि 201 प्रमाणे गुन्हा नोंदवला. सदर 12 आरोपींपैकी 9 आरोपींना अटक करण्यात आलेली होती तर त्यापैकी 9 आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर आरोपी बाबूराव बसप्पा पाटील, हनुमंत पाटील आणि यशवंत शिवपुत्र दुदगी हे 3 आरोपी त्या ठिकाणी फरार झालेले होते. सदर दरम्यानच्या काळात चिदानंद बिराजदार व श्रीधर कोळी यांना यापूर्वीच जामिनावर मुक्तता त्यांची करण्यात आलेली होती. त्यामुळं अटकेतील आरोपी जे पिंटू उर्फ अण्णाराव पाटील, लायप्पा पाटील, श्रीशैल पाटील, रमेश पाटील, मरप्पा अर्वत, उमेश पाटील, जयदेव पाटील यांनी जामीन मिळावा म्हणून न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता त्यास सरकार पक्षातर्फे जोरदार हरकत घेऊन सरकारी वकिलांच्या वतीने या ठिकाणी म्हणणे मांडले आणि युक्तिवाद केला की सदर सर्व आरोपी हे सराई गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनला महाराष्ट्रामध्ये तसेच कर्नाटकमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ते सराई गुन्हेगार आहेत, त्यांनी अपराध केल्याचा भक्कम पुरावा सरकार पक्षाकडे उपलब्ध आहे. तसेच सदर प्रकरणामध्ये नेत्रसाक्षीदार देखील असून सदर आरोपींची जामिनावर मुक्तता झाल्यास ते नेत्रसाक्षीदार फोडू शकतात. यातील काही आरोपी हे अद्याप फरार आहेत आणि या आरोपींना जामिनावर सोडल्यास हे देखील आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं सदर आरोपींचा जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा. आरोपींनी ज्या मुद्द्यावर जामिनाची मागणी केलेली आहे ते मुद्दे या ठिकाणी लागू पडत नाहीत. या मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आला. सदरचा अपराध हा गंभीर स्वरूपाचा आहे, आरोपींची वर्तणूक योग्य नाही आहे आणि या ठिकाणी आरोपींना या जामिनाच्या अर्जावर त्यांच्या या जामिनावर सोडता येणार नाही असा युक्तिवाद केला असता सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील 7ही आरोपींचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे.